महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथील राशन दुकानदार मनोहर खातू यांच्या मनमारी कारभाराविरोधात राशन धारकांनी काही दिवसापूर्वी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता. मात्र शासनाला लेखी निवेदन दिल्यानंतर देखील संबंधित दुकानदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थ शाश्वत देंडे यांना पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली आहे. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मागील उपोषणावेळी काही राजकीय पक्षाने देखील या उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला होता, परंतु ह्या उपोषणकर्त्यांना न्याय न मिळाल्यामुळे पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत केलेली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणाचा पवित्रा कायम ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. महाड तालुका पोलिसांकडून या उपोषणावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेल्या 15 ते 20 वर्षापासून ह्या पाचाडच्या रेशन कार्डधारक हा राजेंद्र मनोहर खातू हे नावावर यांच्या राशन आहे, परंतु ते काय स्वतः चालवित नाही. गेल्या 15-20 वर्षाच्यापासून आम्ही बघतो आहे हे इनुस उमर सय्यद ह्यांना चालवायला दिले, परंतु कायदेशीर कागदीपत्री कुठेही त्याच्या नावावर दिलेले नसताना हा दुकान चालवत असताना प्रत्येक टायमाला गेल्या 15 वर्षापूर्वी आम्ही ग्रामसभेत हा विषय रेशनिंगचा आला तेव्हा मी राजू खातू स्वतः सरपंच असताना आम्ही ग्रामस्थांनी पूर्ण 28 पावत्या तेव्हा पावत्या ऑनलाईनच्या नव्हत्या ऑफलाईनच्या होत्या आणि त्या पावत्या 28 पावत्या त्याला अशा दाखवल्या होत्या की त्यांनी 25 किलो खतवलं आणि 15 किलो रेशन दिलं. तो ग्रामसभेसमोर विषय आला आणि ग्रामसभेसमोर विषय आल्यावर त्याला सांगितलं आणि बाबा खातू असं काय बरं नाही, हे लोकांचं लुटून खाणं योग्य नाही. राजेंद्र मनोहर खातू रेशन परवानाधारक हे गोरगरिबांना गेली 15 वर्ष फसवत आहेत. ते दुकानामध्ये आपला स्वतःचा परवाना असून दुसऱ्या माणसाला त्यांनी युनुस मुजावर सय्यद यांना ठेवलेलं आहे. ते लोकांना धमकी देणं, पावत्या न देणं व रेशन ऑनलाईन पावतीपेक्षा अर्ध्यापेक्षा जास्त कमी देणं हे चालू होतं. त्यावेळी त्यांना विचारलं असता ते म्हणले हो मी ऑनलाईन पावतीपेक्षा कमी देतो पण मला अधिकाऱ्यांना 5,000 रुपये द्यावे लागतात. मग त्यांची ऑडिओ क्लिप ही आम्ही अधिकाऱ्यांना पण दाखवली होती आणि 5 तारखेला त्याची सुनावणी झाली होती. त्या सुनावणीमध्ये स्वतः दुकानदार कबूल झाले की मी ऑनलाईन पावतीपेक्षा कमी देतो, परंतु मंडळ अधिकाऱ्यांना आम्ही सांगत होतो की आमचं म्हणणं लिहून हे लिहा की यांना 15 किलो यांना 20 किलो कमी दिले, पण दुकान अधिकारी म्हणतात की नाही दुकानदार कबूल झाले ना तर त्यांच्यावर कारवाई होईल. जागर जनसंस्थांसाठी नितेश लोखंडे महाड रायगड.